इचलकरंजीत मनसेच्या वतीनं महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा निषेध. कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा तसेच महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहरातील गांधी पुतळा येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी जोरदार घोषणा दिल्या तसेच डिजिटल फलकाद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला. सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला शहराध्यक्ष रसिका साळुंके यांच्या नेतृत्वाखाली महिलांवर होणाऱ्या घटनेचा निषेध करण्यात आला. यासाठी केंद्र सरकारने त्वरित कडक कायदा आणून त्यावर अंमलबजावणी करावी अशी मागणी प्राची जाधव यांनी केली. उपस्थित पदाधिकारी स्मिता पोवार, स्नेहा सुतार, शहर उपाध्यक्ष गंगा माळगे, शहर सचिव अंजली कडतारे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अर्चना धामोड, पुष्पा सिंग, सुमन तारळेकर, निशा दिमान, उज्ज्वला पाटील, गीता खामकर, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले, मनोहर जोशी, ऋषिकेश मराठे, सचिन माने, राजेश माळी, रोहित कोटकर, सौरभ साळुंके व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.